आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन, घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचं ए टू झेड महाकवरेज पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। याच्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज झाल्यानंतर पहिल्यांदा जो युक्तिवाद करायचा आहे तो अर्जदाराच्या वकिलांनी करायचा आहे। त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला तो मी काळजीपूर्वक ऐकला, त्यांना काय म्हणायचं ते समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी जो जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। तर आमचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला नाही आणि उद्या आमचा युक्तिवाद चालू राहील आणि युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर आम्हाला बोलता येईल। सर, युक्तिवादातला आज एक मुद्दा तुम्ही मांडला तो काय नेमका मुद्दा होता तो जर सांगितलात, कारण अजूनही तुम्हाला मुद्दे मांडायचे जे नितेश राणे आणि आणखी दुसरे जे आहेत त्यांच्याबद्दल, जे काय त्यांच्या वकिलांनी मुद्दे मांडले जवळपास 15-20 मुद्दे आहेत, अनेक मुद्द्यांवर तुम्हाला स्पष्ट बोलायचं, पण पहिला मुद्दा तुम्ही मांडला त्यावर सांगा। पहिला मुद्दा म्हणजे मी जे हे बघा, या गुन्ह्याची ही न्यायालयासमोर सुनावणी आहे त्यामुळे गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का वगैरे याच्यावर वकिलांनी बोललं पाहिजे। तर त्याच्याऐवजी जे त्यांनी विधानसभेत काय झालं किंवा कोणी कोणाचा सत्कार केला कुठच्या मंत्र्यांनी, आता त्याच्यामुळे आम्ही जे सांगितलं की गुन्हे जे घडतात त्या गुन्ह्याचं रिपोर्टिंग करणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे, वार्ताहरांचं कर्तव्य आहे। त्याच्यानंतर राजकारणी आहेत, आमचा राजकारणाशी संबंध नाही, राजकारणी त्यांचं राजकारण करतात, म्हणजे समजा काय जे असतील गुन्हे होतील, बलात्कार आहे, मारहाण आहे, खून खराब आहे, ते राजकारणी जर कोणाच्या घरी जातात त्याचं सांत्वन करतात, त्याच्याशी बोलतात, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही आहे, हा मुद्दा नाही आहे। न्यायालयासमोर जो पोलिसांचा तपास आहे तो आम्ही ठेवू आणि त्याच्यातनं आम्ही जो त्यांचा अर्ज आहे त्याला विरोध करू। सर, ऍप्लिकंटने सुरुवातीला आम्हाला बाकी गोष्टींची देणं घेणं नाही, आम्ही फक्त कागदपत्र काय आर्ग्युमेंट सुरू करतानाच असं कोर्टाला सांगितलं की जे काय रिकव्हर करायचं होतं थिंग्स त्या ऑलरेडी रिकव्हर झालेल्या आहेत, मग त्या ती जागा असेल किंवा ते फोटोग्राफ असेल, असं असताना सुद्धा ते का त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आता आणखी का पाहिजे, आणखी इन्क्वायरी कशासाठी? आम्ही त्यांच्या युक्तिवादाला अजून उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे मी आता बोलू शकत नाहीये। ते उद्या ज्यावेळेला वेळ येईल तो आम्ही त्याच्यावर बोलू आणि आम्ही काही बोलू ते बोलू, न्याय देणार आणि त्यांच्या समोर ज्या गोष्टी येतील त्याच्यावर विचार करणारं हे न्यायालय आहे। त्यामुळे आम्ही जे त्यांना जे बोलायचं आहे ते बोलले, आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही कागदपत्रांच्या आधारे बोलू, आम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीची देणं घेणं नाही। आम्ही जी कागदपत्र तपासातले ती न्यायालयासमोर ठेवू आणि पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टींची छाननी करणं, कुठची गोष्ट स्वीकारार्ह आहे ते बघणं न्यायालयाचं काम आहे, न्यायालय निर्णय। उद्या किती वाजता सुनावणी आहे? उद्या किती वाजता सुनावणी आहे? आणि दुपारी 3:30 सुनावणी सुरू। ओके, आणि उद्या या प्रकरणी निकाल येईल म्हणजे जो काय? मी काय सांगू, माझी आर्ग्युमेंट पूर्ण झालेली नाही, माझा युक्तिवाद उद्या किती वेळ घेईल मला माहिती नाही, त्याच्यानंतर ते आमच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर करतील आणि त्याच्यानंतर न्यायालय त्याच्यावर विचार करेल। त्याच्यामध्ये त्यांचे ग्रीव्हन्सेस काय आहेत ते न्यायालया पुढे आणणं आवश्यक वाटलं मला, की फिर्याद कशी खरी आहे आणि याच्यामधल्या आधार का मला खरोखरच, म्हणजे फिर्यादीचं म्हणणं असं असेल की याला मला खरोखरच कोणाला अडकवायचं असतं तर मी पहिल्या दिवसापासूनच म्हणलं असतं की ह्यांनी संगनमत केले असं असं, पण तसं कोणत्याही फिर्यादीमध्ये न बोलतं। संगनमताचा विषय हा तपासामध्ये समोर आला आणि त्याच्यामध्ये जर का तपासामध्ये तो मुद्दा समोर आला असेल तर मग या फिर्यादीला त्यांच्याकडून काय भीती आहे हे ग्रीव्हन्सेस कोर्टापुढे मांडणं आवश्यक वाटलं, की त्या पद्धतीने ज्यावेळी जो हल्ला झालेला आहे तो जीवघेणा आणि ती घटना ही अपघाताची घटना असती तर कुणी समजू शकलो असतो, परंतु अपघाताची घटना असेल तर त्याच्यातले असं पाहिलं जातं की अपघात ज्याकडून घडलेला असतो तो गाडी थांबते आणि मग त्यानंतर पुढचा विषय त्याचा सर्विलन्सचा होतो, सर्वायवलचा होतो। पण इथं तसं न होता ती व्यक्ती गाडीतून उतरली आणि त्याच्यावरती वार केला, तो वार छातीवरती होता, त्यामुळे तो विषय विचारात घेऊनच त्याच्यामध्ये जो तपास होणं आहे आवश्यक आहे तो होणं आवश्यक होता। त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार त्या मुद्दा मी जो मागेल ते नितेश राणे हेच याच्यामध्ये निष्पन्न होत आहे,
असं माझं म्हणणं की न्यायालयापुढे दोष द्यायची असं म्हणलं की भविष्यात माझ्यावरती हल्ला सुद्धा होण्याची शक्यता माझं कुटुंब भीती खाली आज आहे. परंतु आज त्यांनी दाखवून कोर्टामध्ये जातो त्यावरती आपण मानसिकतेची विचार करणंही आवश्यक आहे. समाजामध्ये अशा घटना ह्या घडल्या नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी हा पण विषय मानला की सांस्कृतिक महाराष्ट्र आणि सांस्कृतिक महाराष्ट्राच्या संदर्भात आता अशा पद्धतीचे ॲलिगेशन्स आमदारावरती होत असेल तर त्याचाही विचार होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी जर का केंद्रामध्ये आमचं सरकार आहे ती जर का भाषा वापरली असेल तर ती धमकीची भाषा का समजू नये असाच माझा प्रश्न आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.